Hello students, today we are going to see our last lesson of history, ancient India and the world. In this lesson we are going to see two main topics, India and the countries of West and India and other countries in Asia. India and West kadcha countries and India and other countries in Asia. Asia is the continent where India is stated. आता India हे Asia चा एक भाग आहे आणि Asia मधल्या other countries आणि India हा आपला second topic आहे. Let's start India and the countries of the West. People of the Harappan civilization had developed trade relation with the countries of the West. वेस्ट कडच्या ज्या कंट्रीज होत्या त्यांच्याशी आपला ट्रेड रिलेशन हे हरप्पन सोसायटीपासनं सिव्हिलायझेशनपासनं डेव्हलप झालेलं होतं. एवर सिन्स देन इंडिया हॅज हॅड इकॉनॉमिक अँड कल्चरल एक्सचेंज विथ द आउटसाईड वर्ल्ड. इकॉनॉमिक आणि कल्चरल एक्सचेंज म्हणजे काय, तर अदलाबदली. तर आपल्याकडे कल्चरल आणि इकॉनॉमिक एक्सचेंजसुद्धा हे आउटसाईड वर्ल्डमध्ये चालू होतं. Buddhism had spread to Afghanistan and to many countries of Central Asia, During the period of Iranian Empire, India's contact with the Western world increased. तर हे Iranian Empire च्या वेळ, इराण कुठे आहे हे बघा, इथे इराण आहे. तर इराणियन एम्पायरच्या वेळेला आपल्याला वेस्टर्न कंट्रीजशी आपलं रिलेशन होतं ते इन्क्रीज झालेलं होतं, कॉन्टॅक्ट्स वाढलेले होते. द ग्रीक हिस्टोरियन ऑफ द पिरियड ग्रू मोर क्युरियस अबाउट इंडिया. ग्रीक हिस्टोरियन्स हे इंडियाबद्दल क्युरियस होते, उत्सुक होते की जाणून घ्यायला. देअर रायटिंग्स इंट्रोड्यूस्ड इंडिया टू द वेस्टर्न वर्ल्ड. द रूट which were later used by Alexander were open for trade between India and the countries of the West. तर हा एक रूट होता जो वेस्टर्न कंट्रीजकडे जाणारा होता आणि हा ओपन झालेला होता कधी, इंडिया अँड द कंट्रीज ऑफ वेस्ट हा त्या काळात इराणियन एम्पायरच्या काळात ओपन झालेला होता. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रीक आर्ट ऑफ स्कल्पचर अ न्यू फॉर्म ऑफ आर्ट इमर्ज्ड इन इंडिया ड्यूरिंग द कुशना पिरियड. इट इज कॉल्ड गंधरा स्कूल ऑफ आर्ट. इन द गंधरा आर्ट स्कूल इमेजेस ऑफ गौतम बुद्धा हॅड मेनली कार्व्ड. As these images were mostly found in the Gandhara region of Afghanistan, the style is called the Gandhara style. Tata Afghanistan kuthe hai, tar he ithe hai. Ha India hai, ithe Afghanistan hai. To he western countries manje kutle hai, India cha west la hi sagle ya sagle western countries asa apan manu shakto. Tar kay sangitle hai, कुशना पिरियडमध्ये काय झालं, अ न्यू फॉर्म ऑफ आर्ट इमर्ज झाला, निर्माण झाला. कोणता? तर इट इज गंधरा स्कूल ऑफ आर्ट. इट इज कॉल्ड गंधरा स्कूल ऑफ आर्ट. इन द गंधरा आर्ट स्कूल इमेजेस ऑफ गौतम बुद्धा वेअर मेनली कार्ड. हे अशा पद्धतीचे इमेजेस, गौतम बुद्धांची ही जशी इमेज आहे तसे कार्विंगचं तिथं सुरुवात झालेली होती. आणि ह्याला काय म्हणायचं आहे, तर दिस स्टाईल ऑफ कार्विंग इज कॉल्ड गंधरा स्टाईल. अँड गंधरा रिजन ऑफ अफगाणिस्तान हे मोस्टली फाउंड कुठं झालं, तर अफगाणिस्तानमधला एक भाग आहे ज्याला गंधरा असं म्हटलं जातं, तिथली ही स्टाईल आहे. द फेशियल फीचर्स ऑफ द स्टॅच्यूज मेड इन द स्टाईल आर सिमिलर टू दोज ऑफ द ग्रीक पीपल. आणि हे सिमिलर ग्रीक जी आर्ट होती, कार्विंगची स्कल्पचर आर्ट होतं, त्याच्याशी मिळता जुळता असं ह्या
कार्विंग मधल्या फेसेस होत्या. अ स्कल्पचर इन द गंधारा स्टाइल ऑन अ स्तूपा ऍट हद्दा इन अफगाणिस्तान. ग्रीक कॉस्ट्युम्स, अम्फोरा अँड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. आता हे एक गंधारा स्टाईलचं स्तूप आहे आणि हे कुठे आहे तर अफगाणिस्तान इथे हद्दा या नावाच्या ठिकाणी. आणि इथं हे तुम्हाला ग्रीक स्टाईलचे कपडे आणि इन्स्ट्रुमेंट्स दिसतील. द अर्ली कॉइन्स दॅट आर मेंटेड इन द इंडिया वेअर ऑल्सो लाईक ग्रीक कॉइन्स. सुरुवातीची भारतातली कॉइन्स ही सुद्धा ग्रीक कॉइन्सशी इन्स्पायर्ड असलेली अशी होती. अराउंड द फर्स्ट और सेकंड सेंचुरी सी ई ट्रेड बिटवीन इंडिया अँड रोम फ्लोरिश्ड. द पोर्ट्स इन साऊथ इंडिया ऑल्सो हॅड अ लार्ज शेअर इन दिस ट्रेडिंग. अराउंड द फर्स्ट और सेकंड सेंचुरी सी ई ट्रेड बिटवीन इंडिया अँड रोम फ्लोरिश्ड. पहिल्या किंवा दुसऱ्या सेंचुरीमध्ये इंडिया आणि रोम यांच्यामध्ये ट्रेडिंग हे वाढलेलं होतं. रोम कुठला तर इजिप्तमधलं. तर ह्या ठिकाणी ट्रेडिंग वाढलेलं होतं आणि ह्याच्यामध्ये इंडियाचं जो कोस्टल साईड होती ही पोर्ट्स होते, पोर्ट्स म्हणजे बंदरं साऊथ इंडियातली, ही बऱ्यापैकी कारणीभूत होती. Some articles made of bronze were found in the excavation at Kolhapur. They have been made in Rome. The excavation at Arika Medu in Tamil Nadu have also brought to light many articles made in Rome. तर इथं काय सांगितलेलं आहे की कोल्हापूरमधल्या एका एक्सकॅवेशनमध्ये अशी काही आर्टिकल्स सापडलेले आहेत की आपल्या ब्रॉन्झ ते ब्रॉन्झने बनलेले होते आणि रोमशी रिलेटेड, ग्रीकशी रिलेटेड असे हे आर्टिकल्स आपल्या इथं सापडलेले होते. एकतर कोल्हापूर महाराष्ट्रमध्ये आणि दुसरं ठिकाण असं होतं की अरिका मेदू इन तमिळनाडू. आता एक्सकॅवेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे खोदकाम, ॲक्ट ऑफ डिगिंग, ज्याला खोदकाम म्हणतात त्याला एक्सकॅवेशन असं म्हटलं जातं. बोथ दीज प्लेसेस वेअर इम्पॉर्टंट सेंटर्स ऑफ ट्रेड बिटवीन इंडिया अँड रोम. मेनी सच ट्रेड सेंटर्स आर मेन्शन इन द लिटरेचर ऑफ दोज टाईम. तर या दोन्ही ट्रेड सेंटर्सचा त्या काळातल्या लिटरेचरमध्ये मेन्शन केलेलं दिसतं, उल्लेख आपल्याला आढळून येतो. अ गोल्ड कॉइन ऑफ रोमन एम्परर ऑगस्टस फाउंड इन अरिका मेदू. हा हे कॉइन जे ऑगस्टस एम्परर हा त्याचं नाव आहे रोमन एम्परर, आणि हा ॲट अरिका मेदू हे कॉइन सापडलेलं होतं. हे अरिका मेदू कुठे तर तमिळनाडूमध्ये. नाव सी, दिस इज इंडिया अँड आशिया. Alexandria was an important port in Egypt. इजिप्तमधलं अलेक्झांड्रिया हे एक इम्पॉर्टंट पार्ट होतं, पोर्ट होतं. पोर्ट याचा अर्थ काय तर बंदर. अरब मर्चंट्स कॅरीड इंडियन गुड्स अप टू अलेक्झांड्रिया. फ्रॉम देअर दे वेर सेंड टू द कंट्रीज इन युरोप. Besides Indian goods, the Arabs also conveyed Indian philosophy and science to Europe. The concept of zero is one of the India's major contribution to the world. It was the Arabs who introduced this Indian concept to Europe. Ata Arab merchants manje kon? The traders, vyapari. Kutle? The Arab che, Arabastanatle. The he je traders hote, tani barasha goshti ha Bharatatlya युरोपपर्यंत पोचवल्या. युरोप म्हणजे लंडन, इंग्लंड किंवा पोर्तुगीज, डच, हे जी ह्या ज्या कंट्रीज आहेत त्याला युरोप असं म्हणतात. युरोप हा एक कॉन्टिनेंट आहे, जसं आपला एशिया हे एक कॉन्टिनेंट आहे तसं युरोप. तर तिथंपर्यंत इंडियाच्या गोष्टी पोचवल्या म्हणजे कोणत्या, तर इंडियन गुड्स. Besides Indian goods, Arab also conveyed Indian philosophy and science
टू युरोप. आणि अशाच पद्धतीनं ही झिरो नावाची जी कन्सेप्ट आहे, शून्याची कन्सेप्ट आहे, ही आपल्या इंडियन्सनी शोधून काढलेली आहे. आणि ह्याचा सुद्धा प्रसार हा युरोपपर्यंत करण्यासाठी युरोप अरबांनीच हे काम केलेलं आहे. इट वॉज द अरब्स. अरबस्तान हा इथं कंट्री दिसते, अरबस्तान इथले अरब्स आहेत. त्यांनी भारतातली शून्याची कन्सेप्ट आहे ही युरोपपर्यंत पोचवली. आता नेक्स्ट टॉपिक आहे इंडिया अँड अदर कंट्रीज इन एशिया. मेनी कंट्रीज इन एशिया वेर ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड बाय द इंडियन कल्चर ऑफ दोज टाइम्स. मेनी कंट्रीज इन एशिया वॉज ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड बाय द इंडियन कल्चर. एशियामधल्या बऱ्याच कंट्रीज ह्या इंडियन कल्चरपासनं इन्फ्लुएन्स झालेल्या होत्या, म्हणजे त्यांच्यावर प्रभाव होता इंडियन कल्चरचा त्या काळात सुद्धा. तर नेमकं काय म्हणजे नेमकं काय, तर ह्या काही कंट्रीज आपल्याला एशियामधल्या दिसत आहेत. श्रीलंका. किंग अशोका हॅड सेंट हिज सन महेंद्रा अँड डॉटर संगमित्रा टू श्रीलंका टू स्प्रेड बुद्धिझम. श्रीलंकेला हा जो किंग एम्परर अशोका होता, ह्याचा आपण मागच्या काही लेसनमध्ये पाहिलेलं आहे. गौतम बुद्धांचं त्यानं पहिल्यांदा बुद्धांचा तो नव्हता, तो फक्त एक राजा म्हणून काम करत होता. नंतर तो बुद्ध धर्म त्यानं स्वीकारला आणि त्यातून त्यांनी अहिंसा वगैरे ही सगळी तत्त्व हे केली की व्हायलन्स केला नाही, करणार नाही अशी शपथ घेतली आणि बुद्धांच्या प्रसारासाठी काम केलं. तर ह्या बुद्ध धर्माच्या या बुद्ध रिलिजनच्या बुद्धिझमच्या स्प्रेड करण्यासाठी, बुद्धिझम श्रीलंकेपर्यंत स्प्रेड करण्यासाठी स्वतःची दोन मुलं ही महेंद्रा आणि डॉटर संघमित्रा यांना त्यांनी श्रीलंकेला पाठवलं. Their names were mentioned in the Buddhist text Mahavasam, Mahavamsa written in Sri Lanka. Sanghamitra carried a branch of the Buddha Bodhi tree with her. Bodhi jo je jhad ahe jacha khali Gautam Buddhanna sakshatkar zala hota, jo Bodhi vruksha atta sadhya to पाटणामध्ये बिहारमध्ये आहे, तर त्याची फांदी ही संघमित्रा जी अशोक राजाची एम्परर अशोकची डॉटर होती ती तिकडे घेऊन गेलेली होती. द श्रीलंकन ट्रॅडिशन बिलीव्ज दॅट द बोधी ट्री ॲट अनुराधपूर इन श्रीलंका हॅज ग्रोन फ्रॉम द सेम ब्रँच. ती फांदी तिनं तिथं लावली आणि त्यातून आलेलं झाड हे अजूनही तिथं अनुराधपूर इथं आहे असं श्रीलंकन लोक मानतात. देअर वॉज अ ग्रेट डिमांड इन इंडिया फॉर श्रीलंकन पर्ल्स अँड देअर प्रेशियस स्टोन्स. इन द 5th century सी ई किंग कश्यपा हॅड केव डग आउट ॲट द प्लेस कॉल्ड सिगिरिया. द वॉल पेंटिंग इन दिस केव्ज बेअर अ रिझेम्बलन्स टू द पेंटिंग्ज इन द अजंठा केव्ज. आता अशा पद्धतीनं श्रीलंकेचा पर्ल्स आणि प्रेशियस स्टोन्स होते त्याला आपल्या इकडं खूप चांगली डिमांड आहे. आणि 5th century सी ईमध्ये काय झालं होतं, तर किंग कश्यप होता हा जो श्रीलंकेतला, त्यानं केव्ज डग केल्या. तर केव्ज डग केल्या म्हणजे काय, तर गुहा तयार केल्या मुद्दामून. आणि ते कुठं केल्या, तर ॲट प्लेस सिगिरिया. अँड द वॉल पेंटिंग्स इन दीज केव्ज आर नियर टू के पेंटिंग्स इन अजंता केव्ज. अजंता केव्जमध्ये ज्या प्रकारचे पेंटिंग्ज आहेत त्या प्रकारचेच पेंटिंग्ज ह्या केव्जमध्ये केलेले दिसतात. द श्रीलंकन बुद्धिस्ट वर्क्स दीपावमसा अँड महावमसा प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द क्लोज रिलेशन बिटवीन इंडिया अँड श्रीलंका. दे आर रिटन इन पाली लँग्वेज. पाली लँग्वेजमध्ये असणाऱ्या ह्या दोन बुक्समध्ये आपले श्रीलंका आणि इंडिया यांचे रिलेशन्स किती जवळचे आहेत हे समजून येतं. आता पुढचा टॉपिक आहे चायना अँड अदर कंट्रीज. आता सध्या तरी चायनाचं नाव पडल्यावर आपल्याला काय आठवतं, तर आता काही तो आपल्याला ती कंट्री फार जवळची असं वाटत नाही, पण तेव्हा जी गोष्ट होती
जसे रिलेशन्स होते ते इथं दिलेले आहे. राईट फ्रॉम द एन्शियंट टाइम्स इंडिया अँड चायना हॅज एस्टॅब्लिश ट्रेड अँड कल्चरल रिलेशन्स. इंडिया आणि चायनामध्ये ट्रेड आणि कल्चरल रिलेशन्स होते. एम्परर हर्षवर्धन हॅड इवन सेंट अँड ॲम्बॅसेंडर टू द चायनीज कोर्ट. हर्षवर्धन राजाने सुद्धा आपला ॲम्बॅसेंडर, ॲम्बॅसेंडर याचा अर्थ काय तर आपला दूत, राजदूत जो तिथं आपल्या देशाचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तिथं राहणार असा तो एक चायनीज कोर्टमध्ये आपला ॲम्बॅसेंडर पाठवला होता. चायनीज सिल्क वॉज नोन ॲज चिनानशुका अँड वॉज इन ग्रेट डिमांड इन इंडिया. हे चायनीज सिल्क आहे आणि ह्याला इंडियामध्ये सुद्धा ग्रेट डिमांड होती. मर्चंट्स इन एन्शंट इंडिया सप्लाइड चायनीज सिल्क टू वेस्टर्न कंट्रीज. द लँड रूट बाय विच द सिल्क वॉज सिल्क ट्रेड वॉज कॅरीड ऑन वॉज कॉल्ड द सिल्क रूट. सम एन्शंट प्लेसेस इन इंडिया आर कनेक्टेड टू धिस रूट. तर आता चायनीज सिल्क जे होतं हे वेस्टर्न कंट्रीजना जात होतं किंवा इंडिया होतं, इन एन्शंट इंडिया आपले इंडियन मर्चंट्स होते ते चायनीज सिल्क हे वेस्टर्न कंट्रीजना सप्लाय करत होते आणि ते ज्या रूटवरून हे सिल्क घेऊन जायचे त्या रूटला सिल्क रूट असं म्हटलं जातं. आणि ते त्या काळातले काही महत्त्वाचे रूट्स होते, मार्ग होते, हे या रूटशी कनेक्टेड होते. नाला सुपारा नियर मुंबई इन महाराष्ट्र वॉज वन सच प्लेस. नाला सुपारा हे सुद्धा तिकडं त्याच्याशी कनेक्टेड होतं. द चायनीज बुद्धिस्ट भिक्कूज फा हेन अँड युआन च्वांग अल्सो केम टू इंडिया थ्रू दिस सिल्क रूट. आता हे चायनीज बुद्धिस्ट भिक्कूज जे बुद्ध धर्माचे साधू संत त्यांना भिक्कूज असं म्हटलं जातं, तर हे दोन भिक्कूज हे ह्या रूटमधूनच चायनातून इंडियामध्ये आलेले होते. इन द फिक्स फर्स्ट सेंचुरी सी ई द मिंग एम्परर ऑफ चायना इन्व्हायटेड द बुद्धिस्ट भिक्कूज बुद्धिस्ट भिक्कूज धर्मरक्षका अँड कश्यप मातंगा टू चायना. तर इन द फर्स्ट सेंचुरी सी ई द मिंग एम्परर ऑफ चायना इन्व्हायटेड द बुद्धिस्ट भिक्कूज. या चायनाच्या एम्पररनी काय केलं तर ह्या दोन भिक्कूजना चायनाला इन्व्हाइट केलं. द भिक्कूज ट्रान्सलेटेड मेनी इंडियन बुद्धिस्ट टेक्स्ट इन टू चायनीज लँग्वेज. दिस गेव एम्पिटस टू द स्प्रेड ऑफ बुद्धिझम इन चायना. तर त्यांनी काय केलं तर इंडियन जे टेक्स्ट होतं किंवा जे लिखाण होतं किंवा बुक्स होते त्याचं चायनीज लँग्वेजमध्ये ट्रान्सलेशन ह्या लोकांनी केलं आणि ह्याच्यातून काय झालं की चायनामध्ये बुद्धिझम स्प्रेड व्हायला अजून मदत झाली. लॅटर ऑन बुद्धिझम ऑल्सो रिच्ड जपान कोरिया अँड व्हिएतनाम. त्यानंतरच चायनाच्या जवळच असलेले जपान कोरिया अँड व्हिएतनाम ह्या कंट्रीजमध्ये सुद्धा बुद्धिझम पोचलं. आता पुढचा टॉपिक आहे आणि लास्ट टॉपिक आहे कंट्रीज इन साऊथ ईस्ट एशिया. द एन्शियंट किंगडम ऑफ फुनान इन कंबोडिया वॉज एस्टॅब्लिश्ड इन द फर्स्ट सेंचुरी सी ई. एव्हिडन्स इज अवेलेबल फॉर चायनीज ट्रेडिशन दॅट अन इंडियन नेम्ड कौंडिन्य एस्टॅब्लिश्ड इट. द एन्शियंट किंगडम ऑफ फुनान इन कंबोडिया वॉज एस्टॅब्लिश्ड इन फर्स्ट सेंचुरी सी ई. कंबोडियामधलं हे फुनान नावाचं जे किंगडम होतं हे एस्टॅब्लिश केलं गेलं फर्स्ट सेंचुरी सी ईमध्ये आणि ह्याचे काही एव्हिडन्स अवेलेबल आहेत फ्रॉम चायनीज ट्रॅडिशन. चायनीज परंपरेनुसार ट्रॅडिशन्सनुसार काही एव्हिडन्स अवेलेबल आहेत की हे इंडियन एक कौंडिन्य नावाचा एक माणूस होता, त्यांनी ह्या कंबोडियाचं फुनान किंगडम हे एस्टॅब्लिश केलं.
पीपल ऑफ फुनान न्यू द संस्कृत लैंग्वेज. फुनानमध्ये संस्कृत लैंग्वेज माहिती आहे. आता फुनान कुठे आहे तर कंबोडियामध्ये. तिथं संस्कृत लैंग्वेज लोकांना येते. अ स्टोन इन्स्क्रिप्शन ऑफ दॅट पीरियड इज स्टील इन एक्झिस्टन्स. इट इज इन संस्कृत. इन मेनी अदर कंट्रीज ऑफ साऊथ ईस्ट एशिया टू स्मॉल किंगडम्स एस्टॅब्लिश्ड बाय पीपल ऑफ इंडियन ओरिजन हॅड इमर्ज्ड. दीज किंगडम्स हेल्प टू स्प्रेड इंडियन कल्चर इन साऊथ ईस्ट एशिया. अशाच पद्धतीनं अजूनही काही कंट्रीज आहेत ज्या एशियामधल्या की ज्या इंडियन्स लोकांनी इंडियन ओरिजनच्या लोकांनी एस्टॅब्लिश केल्या आहेत आणि तिथं इंडियन कल्चर हे स्प्रेड केलेलं आहे आणि तिथं त्याचे काही एव्हिडन्ससुद्धा मिळतात. Indian culture had a deep impact on the art and culture life of Southeast Asia. Southeast Asia च्या लोकांच्यावर Indian culture चा deep impact आहे. Impact आहे म्हणजे प्रभाव आहे. Dance dramas based on stories from the two Indian epics Ramayana and Mahabharata are popular in Indonesia even today. आत्ता सध्या सुद्धा इंडोनेशियामध्ये रामायण आणि महाभारतावर आधारित डान्स आणि ड्रामाज हे केले जातात. This influence continued to the increase over the years. In the ancient period, the Buddhist religion spread to Myanmar, Thailand, Indonesia, etc. In the later years, temples of Lord Shiva and Vishnus were also built there. आता हे अशा पद्धतीने इंडियन कल्चर हे कुठंपर्यंत बुद्धिस्ट कल्चर किंवा इंडियन कल्चर हे ह्या इतर कंट्रीजमध्ये जसं की म्यानमार थायलंड अँड इंडोनेशिया इथंपर्यंतसुद्धा पोहोचलेलं आहे. आता इथं आपल्याला काही कंट्रीज दिसता आहेत. इथं म्यानमार दिसू शकतं, कंबोडिया आहे, ओके, हे चायना आहे, हे आहे सिगिरिया म्हणजे श्रीलंका आणि तिथलं हे सिगिरिया, जावा सुमात्रा हे आयलंड्स आहेत. इथंसुद्धा इथंपर्यंत जवळजवळ आणि इथं कुठंतरी जपान असेल, मला एक्झॅक्टली नाही माहिती इथं वरती की इथं, पण इथंच कुठंतरी जपान आहे. इथं इंडोनेशिया दिसत आहे, हे इंडोनेशिया असणार आहे. तर ह्याप्रमाणे तिथंपर्यंत हे इंडियन कल्चरचा इम्पॅक्ट पोचलेला आहे आणि तिथं लॉर्ड शिवा आणि विष्णूचे मंदिरसुद्धा बांधलेले आहेत. दिस इयर वी हॅव रिव्ह्यूड इंडियन हिस्ट्री फ्रॉम 3000 BCE बिफोर कॉमन एरा ऑर बिफोर ख्रिश्चन एरा टू द 88th century CE. 3000 वर्ष बिफोर ख्रिश्चन एरा म्हणजे बिफोर ख्रिश्चन एरा 3000 इयर्स टू 8th century कॉमन एरा 8व्या सेंचुरीपर्यंत म्हणजे जवळजवळ 8 इयर्स आफ्टर कॉमन एरा किंवा ख्रिश्चन एरा इथंपर्यंत आपण हा एवढा पिरियड या वर्षी आपण पाहिलेला आहे. द हिस्ट्री ऑफ द पिरियड इज नोन ॲज मिडिबल हिस्ट्री. आणि ह्या सगळ्या हिस्ट्रीला कोणत्या पिरियडपासनं ह्यापासनं इथंपर्यंत मिडिबल पिरियड असं म्हटलं जातं. नेक्स्ट इयर वी विल स्टडी द हिस्ट्री ऑफ इंडिया फ्रॉम 9th century CE टू 18th century CE. हा आहे मिडिबल पिरियड, तो आपण नेक्स्ट इयर पाहणार आहोत. आता आपला सिलेबस इथं संपलेला आहे. वर्कबुक सगळ्यांनी कम्प्लीट करा आणि रिव्हिजन करायला सुरुवात करा.